आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताईंनी बनवलेला मऊसूत तोंडात टकताच विरघळणारा असा सत्यनारायणाचा प्रसाद। ताईच्या हातचा सत्यनारायणाचा प्रसाद खाण्यासाठी आम्ही वर्षभर श्रावण महिन्याची वाट बघतो। चला तर बघूया या सत्यनारायणाच्या प्रसादाची स्पेशल रेसिपी। प्रसादासाठी आपण नॉर्मली 1/4 किलोचं प्रमाण वापरतो, पण हे 1/4 किलो असलं तरी पण आपण घरीही असं एका भांड्याच्या साह्याने मोजून घ्यायचं। इथे मी एक पातेलं घेतलं, ते पूर्ण भरून इथे रवा घेतलेला आहे। ज्या पातेल्यामध्ये रवा मोजला आहे त्याच पातेल्या भरून आपण इथे साखर घ्यायची। 1/4 किलो साखर थोडी कमी पडत होती म्हणून इथे आम्ही ॲडिशनल थोडी साखर वाढवलेली आहे। त्याच पातेल्यामध्ये आपण एक पातेलं तूप घ्यायचं आहे, ते गाईचं तूप वापरायचं आहे। आणि तूप थोडंसं आपण गरम करून घ्यायचं आहे, कारण ते मेल्ट झालं तर त्याचं थोडंसं प्रमाण वाढतं, म्हणून आपण थोडंसं कोमट करायचं। याच पातेल्यामध्ये आता आपण दूध मोजणार आहोत। एक पातेलं रवा, एक पातेलं साखर, त्याच्यासाठी आपण 2 पातेली इथे दूध घेणार आहोत, म्हणजे डबल प्रमाण घ्यायचं आहे। जर दूध जास्त वापरायचं नसेल तर आपण इथे अर्धं पाणी आणि अर्धं दूध असं घेऊ शकतो। तर इथे एका पातेल्यासाठी मी 2 पातेली दूध वापरले। दूध इथे व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। मोजलेलं दूध आपण इथे गरम करायला ठेवायचं आहे। तसंच इथे घेतलेले आहेत बदाम, हे बदाम रात्रभर भिजत घालून त्याची सालं काढून घेतली आहेत आणि स्लायसरच्या सहाय्याने ते स्लाइस केलेले आहेत बदाम। ते जवळजवळ 1/4 किलो बदाम आहेत। एक मोठी वाटी भरून काजू आहेत, त्याचे पण इथे तुकडे केलेले आहेत। त्यानंतर अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी चारोळी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथे घेतलेली आहे आपण वेलची पावडर आणि मी इथे घेतलेले केशर हे गरम दुधामध्ये घालून ठेवलेले आहे। आणि प्रसादासाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 केळी। केळीचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। केळी घेताना शक्यतोवर आंबट केळी घ्यायची नाही आहे। प्रसाद बनवण्यासाठी आपण इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे। इथे मी ॲल्युमिनियमचं मोठं पातेलं घेतलं आहे आणि ते जाड आहे, म्हणजे हे जाड असायला पाहिजे जेणेकरून प्रसाद खाली लागला नाही पाहिजे, आपला करपला नाही पाहिजे। तर इथे पातेलं आपण गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये जे तूप आपण गरम केले होतं ते तूप इथे आपण घालायचं। जवळजवळ 1/4 पाऊण पातेलं तूप इथे घालायचं आहे आणि शेवटचं जे 1/2 पातेलं तूप आहे ते ठेवायचं आहे आपण नंतर वापरायचं। इथे आपण बघू शकतो आपण किती तूप घातलं आहे आणि किती शिल्लक ठेव, अशा प्रकारे थोडंसं तूप आपण शिल्लक ठेवायचं। आता तूप छान गरम झालं, गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे। तूप गरम झालं का आपण त्यामध्ये 1 पातेलं जो रवा आहे तो पूर्ण घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। म्हणजे बघा इथे दिसतं आहे आपल्याला संपूर्ण तूप ह्या रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची, मिडियम टू स्लो, आणि हा रवा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जवळजवळ हा 1/4 किलो रवा भाजायला आपल्याला 1/2 तास आरामात लागतो आणि हा कंटिन्युअस आपण ढवळत राहायचा आहे, कारण हा रवा खाली पातेल्याला लागता कामा नये। सुरुवातीचे 15 ते 20 मिनिट रवा छान भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये जी कापलेली केळी आहेत ती घालायची आहे, कारण केळी आपण आधीच घालायची त्यामुळे ती रव्यामध्ये छान स्मॅश होऊन जातील, म्हणजे विरघळतील अगदी छान। आणि रवा बघा आपला पता 15 ते 20 मिनिटानंतर भाजला जातो आहे आणि त्याला साईडने पुन्हा तूप बाजूला होतं आहे त्या रव्यामधलं। हळूहळू असाच रवा आपण भाजत राहायचा आहे आणि याच्यानंतर आपण इथे जे कापलेले बदाम आहेत, जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचे। फक्त मनुका इथे आपण आधी घालायचे नाही आहेत, कारण ते जर आपण आधी घातले तर ते असे फुगतात, तर त्यामुळे ते आपण शेवटला घालणार आहोत। हे काजू बदाम आणि चारोळी हे सगळं आपण याच्यामध्ये घालायचं, जेणेकरून हे सगळं छान परतून म्हणजे भाजून निघेल रव्यामध्येच। आणि पुन्हा 15 मिनटं आपल्याला हा रवा असाच परतून परतून भाजायचा आहे। प्रसादामध्ये रवा भाजणं हेच महत्त्वाचं आहे। आता आपण बघू शकतो अगदी 1/2 तास व्यवस्थित भाजल्यानंतर आपला हा रवा छान फुललेला आहे, म्हणजे आपल्याला तो ढवळतानाच कळतो की तो अगदी हलका होतो, आपल्याला हाताला तो हलका लागतो ढवळताना। तर अशा प्रकारे आपला रवा छान फुलला आहे, 1/2 तास व्यवस्थित आपण तुपामध्ये याला परतून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे।
अर्धा तास रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम दूध घालायचं आहे। जे दूध आपण दोन पातेली काढलं होतं ते व्यवस्थित आपण गरम केलेलं, आता हे गरम दूध आपण यामध्ये हळूहळू करून घालायचं। एकदम सगळं दूध घालायचं नाही आहे, कारण प्रसाद हा जास्त प्रमाणात असल्यामुळे तो ढवळताना आपल्याला त्रास होतो, तर म्हणून आपण थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि तितक्याच प्रमाणात तो परतून घ्यायचा आहे पूर्ण। असंच थोडं थोडं करून आपण सगळं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा पूर्ण रवा ढवळून घ्यायचा आहे। दूध घातल्याबरोबर आपण बघू शकतो रवा छान फुलत आला आहे, म्हणजे याचं दुप्पट प्रमाण होतं आहे। असंच पूर्ण दूध आपण सगळं ओतायचं दोन्ही पातेली आणि रवा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। जितकं व्यवस्थित आपण हे ढवळणार तसं तितकाच तो रवा फुलणार आहे आपला दुधामध्ये। सत्यनारायणाचा प्रसाद तर आपण बघतोय आणि असं सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारं पंचामृत त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्की चेक करा। असं आपलं आता संपूर्ण दूध ओतून झालेलं आहे यामध्ये। आता आपण व्यवस्थित हा रवा छान परतायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळी सगळ्या बाजूनी। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यावर झाकण घालून हे 5 ते 7 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आपण। 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। आता आपण बघू शकतो आपला रवा किती छान फुलला आहे तो, आणि हा पुन्हा एकदा आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। आणि आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत, जी आपण एक पातेला साखर मोजून घेतली होती तर ती साखर आपण आता यामध्ये ॲड करायची। थोडी थोडी करून आपण पूर्ण साखर सगळी यामध्ये घालायची आणि व्यवस्थित पुन्हा हा रवा छान परतून घ्यायचा आहे आपण। ही साखर पूर्ण रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे व्यवस्थित सगळ्या बाजूनी। आता यामध्ये आपण ॲड करायचे आहेत मनुके, जे आपण आधी टाकले नव्हते तर ते आपण आता ॲड करून घ्यायचे। त्यानंतर इथे घालायची आपण वेलची पावडर, 3 ते 4 चमचे मी वेलची पावडर वापरले। तसंच इथे आता जे आपण केशर घातलेलं दूध बनवलेलं ते देखील इथे ॲड करून घ्यायचं आहे आपण। आता पुन्हा एकदा आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून, सगळं एकजीव झालं पाहिजे। अशा प्रकारे हा रवा पूर्णपणे आपण ढवळायचा आहे। आता आपण जे उरलेलं तूप ठेवलं होतं पातेल्यामध्ये ते सगळं तूप आपण इथे घालायचं आहे। तूप घालून सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर पुन्हा 1-5 मिनिट आपण याला झाकण मारून ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून आपण चेक करायचं की पूर्ण सगळी साखर आपली विरघळलेली आहे की नाही। जर साखर आपली पूर्ण विरघळली असेल तर आपला प्रसादाचा शिरा तयार आहे, आणि जर साखर थोडी राहिली असेल तर अजून पुन्हा आपण 2 ते 3 मिनिट झाकण मारून हा शिरा असाच ठेवून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला सत्यनारायणाच्या पूजेचा 1/4 किलोचा प्रसाद तयार झालेला आहे। आजची सत्यनारायणाच्या प्रसादाची स्पेशल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।